फुले मुक्का पोस्ट वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली हुतात्मा किसन अहिर विद्यालयाची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल संयोजकांचे आभार प्रतिपचंद लेखे व सहिष्णु नुर्विष्णु मंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजत जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कोणाला भीती आदर्श आमचे राजशिव छत्रपती आदर्श आमचे राजशिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छत्तीसत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मोगल्यांना करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणी जतेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राचे शान हा हार न मानणारे रा राजाचे हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटणार नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करणार नाही नियती सुद्धा करणार नाही विजयासारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघनखेने अफजल खानचा पोताळा फाडून गेला मुठभर मावळ्याने घेऊन हजारो शैतानांना लढून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला माझा शुभा होऊन गेला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते तसेच जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची त्यांची जात मर्द मराठ्याची देशाला लाट आणली भगव्याची देशाला लाट आणली भगव्याची मुहूर्त मेळ रचली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हाच का हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं न मिटणार नाव तुमचं न मिटणार श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ एकटा हिंदू वाघ हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज धन्य हे पेटविली रणांगणे देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही आम्ही लढलो प्रत्येक जातीसाठी आम्ही लढलो प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची मरूनही स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच लाखो करोडो मावळे येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत हसत हसत कुर्बान आहेत ना चिंता ना भीती ज्याच्या मनात राजशिव छत्रपती ना चिंता ना भीती ज्याच्या मनात राजशिव छत्रपती भगवे रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शिवबाचा वाघ आहेस तू तर शिवबाचा वाघ आहेस ज्याचे नाव घेतात सहसेत रक्त अशा शिवबाचे आम्ही भक्त अशा शिवबाचे आम्ही भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रूपी अजगराचा बेरीखंत अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखर बेड्यांच्या दंडात तेव्हा तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरे टोप हाती माझी तलवार घातला पाय स्वराज्याचा छातीवर शोषू निवार छातीवर शोषू निवार होता तो सिंहाचा छावा खेळून गणी मी कावा जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतला दुर्ग विशाल सागराला देखील त्यांना पायबंद घातला बांधून सिंधुदुर्ग बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडा परी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी केल्या 9 वेळा स्वारी तरीही पडलं अपयश पदरी असेल का दुःख या परी तरी थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मर्द मराठा भेटला ते मुघलांना
दिला आव्हान त्यानं डच पोर्तुगीजांना, घेतला अंगावर त्यांना ब्रिटिशांना, शेवटी मराठ्यांचा राजा पुरून उरला सगळ्यांना। आणि असा हा माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज।